100 हून अधिक जण जखमी, आगीची चौकशी करण्याचे आदेश। मुंबईत कप परेड इथल्या मेकर टॉवरच्या 21व्या मजल्यावर लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू, 10 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश। वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेची 3 दिवसीय बैठक आजपासून दिल्लीत, या बैठकीत जीएसटीचा दर निश्चित होण्याची शक्यता। हिमाचल प्रदेश मधल्या 1572 मेगावॅट क्षमतेच्या 3 जलविद्युत निर्मिती प्रकल्पांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते। जम्मू काश्मीर मधल्या नौशेरा सेक्टर इथे पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करून पुन्हा आगळीक केली। सीमावर्ती भागात शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याच्या घटनांना भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत असल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची ग्वाही। म्यानमारच्या परराष्ट्र मंत्री ऑंग सॅन स्यू ची यांच्या भारत भेटी दरम्यान आर्थिक आणि वाणिज्य संबंध दृढ करण्याबाबत चर्चा। अहमदाबादहून मुंबईत येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ उतरताना टायर फुटला, कुठलीही जीवितहानी नाही, प्रवासी सुरक्षित। केंद्र सरकार पुरस्कृत पाणी पुरवठा करणाऱ्या अमृत योजनेचा आरंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाला। मुंबईतील हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेशबंदीविषयी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयानं 24 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली। मुंबईवरील किनारी गावांना वैद्यकीय मदत तात्काळ मिळावी यासाठी अलिबाग ते मुंबई दरम्यान रुग्णवाहिका नौका अर्थात बोट अॅम्ब्युलन्स सेवा लवकरच सुरू होणार। दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या गोदामांना आग लागून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी नागरी वसाहतीमध्ये फटाक्यांचा साठा केला जाणार नाही याची दक्षता स्थानिक प्रशासनानं घ्यावं, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश। ठाणे जिल्ह्यात मुरबाड मधल्या टोकावडे इथे आदिवासी विकास प्रकल्पाच्या माळ आश्रमशाळेतल्या 23 विद्यार्थ्यांना काल अन्नातून विषबाधा, उपचार सुरू। राज्यात पर्यावरण सेवा राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यातील 50 शाळांचा समावेश, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची माहिती। नवजात शिशूचा मृत्यूदर कमी व्हावा यासाठी राज्य सरकारनं प्रत्येक जिल्ह्यात नवजात शिशू अतिदक्षता विभागाची उभारणी केली। पुण्यामध्ये बालेवाडी क्रीडा संकुलात राज्य टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेला कालपासून सुरुवात।